नमस्कार मित्रांनो, न्यू जी की गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन अपडेट, नवीन निर्णय घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. आणि हा निर्णय खरंच विचित्र निर्णय घेण्यात आलेला आहे सरकारकडून. बघा मित्रांनो, शाळेत शिपायची गरज नाही असे सरकारचे म्हणणे आहे. आणि नेमका हा अपडेट काय आहे त्याविषयी माहिती पाहूया. बघा मित्रांनो, इथं दिले की शाळेतील शिपाई कंत्राटी होणार. शिक्षण विभागाचा निर्णय, 1,00,000 नोकऱ्यावर गदा. पुढे दिले बघा की राज्यातील शाळांमध्ये शिपाई प्रयोगशाळा परिचर सुरक्षा रक्षक आदी चतुर्थ श्रेणीतील पदे न भरण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. ही पदे भविष्यात कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यामुळे 1,00,000 अधिक सरकारी नोकऱ्यांवर गदा येणार आहे. शाळांमधील शिपाई आधी जे पदे आहेत ते काढून कंत्राटीदाराच्या घशात घालायचे असतील तर सरकारने आता शाळा आणि राज्यातील शिक्षणच बंद करावे अशी प्रतिक्रिया शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी दिली. शाळेची सफाई करणे, तास संपल्यावर घंटा वाजविणे, शिक्षण विभागातील कामाच्या कागदपत्रे पोचविणे, तसेच मित्रांनो आदी कामाची धुरा सांभाळणाऱ्या शिपाईकांच्यामध्ये हे पद रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. तर मित्रांनो, याचबरोबर चतुर्थ श्रेणीतील येणारे हमाल, सुरक्षा रक्षक, प्रयोगशाळा परिचर, सफाईगार आदी पदही रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. तसं मित्रांनो, बघा इथं अशी असेल वेतनाची संरचना. सध्या सेवेत असलेले कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ती पदे रद्द करण्यात येणार आहेत. आणि यानंतर या पदावर ठोक भत्त्यावर कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. 500 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत 2 शिपाई नियुक्त करण्याची परवानगी आहे. या 2 शिपायांना मिळून मुंबई व पुणे शहरात प्रतिमहा 20,000 ही 2 शहरे वगळता इतर मनपा क्षेत्रात 15,000 आणि ग्रामीण भागात 10,000 रुपये इतका भत्ता दिला जाणार आहे. शिपाई व्यतिरिक्तच्या 2 चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना मिळून अनुक्रमाने 10,000, 7,500 आणि 5,000 इतके प्रतिमहा मानधन दिले जाणार आहे. बघा मित्रांनो, तर शिपाई परिचर सफाईगार इतर जे चतुर्थ श्रेणीतील जे कर्मचारी हे पदे रद्द करून कदाचित पुढच्या टायमाला यांना कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. आणि त्यांचा जो पगार असेल तो याप्रमाणे असेल, 20,000, 15,000, 10,000 आणि 7,500. तर मित्रांनो, खरंच हा सरकारचा निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे, तुम्ही कमेंट्स नक्की करा. बघा इथं दिलं आहे की शाळांच्या कामकाजावर कणा असलेले शिपाई हे पद रद्द करून सरकारने मोठी चूक केली आहे. यामुळे आता या सर्व कामाचा भार शिक्षकावर येणार आहे. हा प्रकार म्हणजे शाळांच्या खाजगी करण्याचा प्रयत्न आहे असे शिवनाथ दराडे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती नक्की कळवा. बघा, पुण्यनगरी या पेपरातसुद्धा ही माहिती आली होती की शाळांमधून शिपाई पद होणार रद्द बातल. तर नक्की तुम्हाला हा अपडेट कसा वाटला हे कमेंट्स करा. तुम्हाला ही जी निर्णय हा निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे ते सुद्धा नक्की कमेंटद्वारे कळवा मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद मित्रांनो.